Welcome to part 3 about correlation between instructions, expression and the pictures. विद्यार्थी मित्रांनो, मागील दोन पाठात आपण instructions म्हणजे काय आणि expression म्हणजे काय हे उदाहरण आणि चित्राद्वारे पाहिले. या पाठात आपण त्यावर एक आधारित काही प्रश्न बघणार आहोत. चला तर मग let's some sample questions. पहिला प्रश्न आहे, look at the pictures, which of the given instructions is related to the pictures? म्हणजे चित्राला अनुसरून जी सूचना दिलेली आहे ती सूचना निवडा. पहिली सूचना दिलेली आहे throw the stone म्हणजे दगडाला फेका. दुसरी सूचना दिलेली आहे push the stone म्हणजे दगडाला ढकला. तिसरी सूचना दिलेली आहे pull the stone म्हणजे दगडाला खेचा. आणि चौथी सूचना दिलेली आहे lift the stone म्हणजे दगडाला उचला. आता चित्राला अनुसरून जर पाहिलं तर आपला पर्याय क्रमांक 2 push the stone हा पर्याय आपल्याला बरोबर मिळते. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता प्रश्न क्रमांक दुसरा, what instructions have been given in the picture? म्हणजे चित्रामध्ये कोणती सूचना दिलेली आहे तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे. चित्र बघा सगळ्यांनी. आणि पहिला पर्याय आहे कट द रोप म्हणजे दोरीला कापा. दुसरा पर्याय आहे पुश द रोप म्हणजे दोरीला ढकला. तिसरा पर्याय आहे पुल द रोप म्हणजे दोरीला खेचा. आणि चौथा पर्याय आहे कलर द रोप म्हणजे दोरीला रंगवा. चित्राला अनुसरून आपल्याला 3 नंबरची सूचना बरोबर वाटते म्हणजे पुल द रोप दोरीला खेचा. म्हणून आपला पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. आता प्रश्न क्रमांक 3, गेस द करेक्ट फीलिंग द गिवन फेस. म्हणजे चेहऱ्यावरील हावभाव योग्य प्रकारे दाखवा. आता हे जो चित्र पाहिलं या चित्राला अनुसरून त्यांनी 4 हावभावाचे पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे एंग्री म्हणजे रागवलेला. दुसरा पर्याय आहे हॅप्पी म्हणजे आनंदी. तिसरा पर्याय आहे शाय म्हणजे लाजलेला. आणि चौथा पर्याय आहे सॅड म्हणजे दुःखी. चित्राला अनुसरून 2 नंबरचा जो पर्याय आहे आनंदी म्हणजे हॅप्पी हा पर्याय आपला बरोबर आहे. आता प्रश्न क्रमांक 4, चूज द करेक्ट एक्सप्रेशन फॉर द गिवन पिक्चर. म्हणजे जे दिलेला चित्र आहे त्या चित्राद्वारे योग्य हावभावाचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. पहिला पर्याय आहे व्हेरी गुड म्हणजे खूपच छान. दुसरा पर्याय आहे आर यू क्रेझी वेडा झालास का. तिसरा पर्याय आहे व्हॉट अ बिग सरप्राईज म्हणजे किती मोठं आश्चर्य. आणि चौथा पर्याय आहे कांट हिअर यू म्हणजे मी तुला ऐकू शकत नाही. मग चित्राला अनुसरून आपल्याला तिसरा नंबरचा जो पर्याय आहे व्हॉट अ बिग सरप्राईज तो योग्य आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पाचवा प्रश्न, लुक ॲट द पिक्चर अँड विच ऑफ द गिव्हन इन्स्ट्रक्शन्स इज रिलेटेड द पिक्चर्स. म्हणजे सदर चित्र बघा आणि चित्राला अनुसरून कुठली सूचना योग्य आहे ती सूचना आपल्याला निवडायची आहे. म्हणजे त्याचा पर्याय क्रमांक निवडायचा आहे. पहिली सूचना आहे वॉश युअर हँड्स म्हणजे हात स्वच्छ धुवा. दुसरी सूचना आहे क्लॅप युअर हँड्स म्हणजे हाताने टाळी वाजवा. तिसरा पर्याय आहे रेज युअर हँड्स म्हणजे हात वर करा. आणि चौथा पर्याय आहे जॉईन युअर हँड्स म्हणजे हात जोडा. चित्राला अनुसरून पहिली जी सूचना आहे वॉश युअर हँड्स ही योग्य वाटते. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. विद्यार्थी मित्रांनो, आपण जे आता प्रश्न पाहिलेले आहेत असेच काही प्रश्न आपण PDF मध्ये आणि गुगल फॉर्मवर दिलेले आहेत. ते प्रश्नांचा सराव तुम्ही करू शकता. थँक्यू अँड बेस्ट ऑफ लक.